गोकुळ सोबत गोकुळ. सर, लंडनहून आणली जाणारी वाघनखे ही शिवरायांची नाही तर खरी वाघनखे सातार्यात असा दावा तुम्ही केला होता. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी ही वाघनखे महाराजांचीच आहेत असा दावा केलाय, यावर काय आपली प्रतिक्रिया? बघा, ते काही पुरावे देत नाहीत. मी त्यांचं ऐकलेलं आहे, ते वर्तमानपत्री पुराव्यावर सांगा लागलेले आहेत. मी काय म्हणतोय, 1971 ला ती वाघनखं व्हिक्टोरियन आल्बर्ट म्युझियम मध्ये गेली. ते व्हिक्टोरियन आल्बर्ट म्युझियमच सांगते ना याला काय पुरावे नाही, ह्या पुरावा दुर्लक्षित करायचा. दुसरी गोष्ट, 1944 पर्यंत शिवाजी महाराजांची वाघनखं ही साताऱ्यात होती याचे अनेक पुरावे मी ह्याच्या अगोदर दिलेले आहेत. ते पुरावे शासनाला ईमेलद्वारे पत्र लिहून पाठवलेले आहेत. ते न बघता इंडी जर्नल आणि कुठल्या तरी एका ह्याच्यातले वर्तमानपत्रीय पुरावे ते काहीतरी सांगा लागले. ज्यांनी वाघनखं दिली त्यांनी स्वतः ही वाघनखं अस्सल वाघनखाची रिप्लिका आहेत असं त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय 1876 ग्रँड डफच्या मुलानं. आता एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा त्यांना ते मान्यच करायचे नाही आहेत, म्हणजे जनतेची दिशाभूल करायचं आहे त्यांना, एवढाच विषय आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर.